आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, तुमची आई आले. सर, माझी आई आली भेटायला. मी आहे. येस येस, ऑफकोर्स. थँक्यू सर. काय ग, आज डायरेक्ट ऑफिसला आलीस? मग काय करणार, तू माझा फोन उचलत नाही म्हणलं माझ्याकडे काही दुसरा पर्याय होता का? सावी हरवली हे मी कसं तुला सांगणार होते? काय होय अग, शाळेत ना आली, खाल्लं आणि पाठीमागच्या अंगणामध्ये आजी बरोबर खेळत बसली होती. मामी तेवढ्या मध्ये फोन घ्यायला घरात आल्या, बाहेरून बघते सावी गायब होती. अगं, अचानक पोरगी कुठे गेली काहीच कळलं नाही. आम्ही लय शोधलंय बाई, पण पोरीचा काहीच तपास नाही. सर, मॅडमची मुलगी शाळेतून आलेली नाही. काय आधी नाही? होय, त्यांची आई आली आहे. चला बघूया. काय सावी गायब झाली? होय, तू ऐकलं तेच. अगं आहे, पण अशी कशी गायब झाली? तू तू कडेला चेक केलं का? तिची जी नवीन मैत्रीण झाली तिच्याकडे जाऊन बघितलं का? हा अगं बाई, सगळीकडे बघितलंय, कुठंच नाही ती. अशी कशी गायब होईल सारी? हा तू 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 एक मिनिट, आपण बघूया. मी आले. हा सॉरी सर, ते नो 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 प्रॉब्लेम मिस सुंदरी, यू कंटिन्यू. आणि काळजी घ्या, काही लागलं तर कळवा, नंतर मी येतो. मॅडम, काय झालं? माझी मुलगी हरवली. काय? हाय, तुम्हाला खरं खरं सांग, तू सावी समोर परत बोर्डिंगचा विषय काढलास का? हे बघ, तर तू विषय काढला असता ना, तर त्याच भीतीपोटी तिने घर सोडला असता. खरं खरं सांग, तू तू विषय काढलास का सावी समोर? ग बाई, मी कशाला बोर्डिंग विषय काय बोलते? अगं, मी खरंच काय नाही बोलले. आई, आता सारवा सारव करू नको. हे बघ, जर सांगितलं असेल तर खरं बोल, माझ्याशी आपल्याला काहीतरी दिशा मिळेल. अगं, नाही काय बोलले मी. आहे का नारके? नारके साहेब? नाही. मला तर म्हणाली इथेच आहे कलेक्टर ऑफिसला. नाही म्हणजे आता होते, आताच गेले. पण